यस परफेक्ट. आजची आपली ही भाजी म्हणजे वन पॉट रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या भाजीच्या फोडी बघा, कुठेही गलगल झालेल्या नाही आहे. पण कुकरमध्ये शिजवून घेतली आहे तरी पण अगदी परफेक्ट शिजलेली आहे आपली भाजी. खूप जास्त तामझाम न करता अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही भाजी तयार करू शकता. अगदी कुठला तरी स्पेशल ऑकेजन आहे किंवा तुमच्याकडे कोणी गेस्ट जर येत असेल ना, तर तुम्ही ही भाजी बनवू शकता. आणि रोजच्या मसाल्यामध्येच, पण रोजच्या भाजीपेक्षा थोडी वेगळी ही भाजी चवीलाही खूप छान लागते. भाजीचा रंग, टेक्स्चर आणि थिकनेस अगदी परफेक्ट झालेली आहे. आणि ही भाजी ना तुम्ही कुठल्याही भातासोबत, पोळीसोबत, पुरीसोबत खाऊ शकता. करायला म्हणाल तर अगदी सोपी आणि झटपट तयार. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि स्पेशल अशी भाजी बनवत आहे. भाजी जरी स्पेशल असली तरी कुठलीही भाजभूज नाही किंवा कुठलीही वाटघाट नाही. म्हणजे अगदी आपण रोजच्या ज्या भाज्या बनवतो ना, ते सगळे मसाले याच्यामध्ये आपण वापरलेले आहे. पण एक थोडीशी वेगळी पद्धत आपण याच्यामध्ये वापरलेली आहे, त्याच्यामुळे भाजी जी आहे ती अगदी एक नंबर बनते. म्हणजे स्पेशल भाजी बनते. तुम्ही स्पेशल ऑकेजनला, स्पेशल लोकांसाठी ही भाजी बनवू शकता किंवा रेसिपी बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. आपल्या रेसिपीसाठी लागणाऱ्या भाज्या 200 ग्रॅम फ्लावर आहे, नंतर हे 2 टोमॅटो या आकाराचे, 2 बटाटे आहे या आकाराचे, 2 गाजर या आकाराचे, नंतर ही 1 सिमला आणि हे 2 कांदे. आता या भाज्या आहे ना विशिष्ट पद्धतीने आपल्याला कापून घ्यायच्या आहे. पहिले तर फ्लावरमध्ये अळ्या वगैरे असतात, त्याच्यामुळे फ्लावर पहिले मोकळी करायची सगळी, आणि हा जो जाडसर पोर्शन असतो तो आपल्याला नाही टाकायचा आहे. त्याच्यामुळे आपण घेतली जरी 200 ग्रॅम तरी ती कमी होऊन जाते. सो हा पोर्शन आपण काढून टाकणार आहे. आणि हे अशा पद्धतीने हे तोडून घेते किंवा तुम्ही कापूनही घेऊ शकता. तर फ्लावरला ना छान धुवून घ्यायचं, याच्यामध्ये बऱ्याच अळ्या असतात, आणि हा थोडासा जाडसर पोर्शन दिसला ना तर तोही काढून टाकायचा इकडचा. गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायची, ती 5 मिनिट वगैरे गरम पाण्यामध्ये ठेवायची. आपण अशा पद्धतीने ही फ्लावर कापून घेऊ सगळी. आणि गरम पाण्यामध्ये 5 मिनिट ठेवल्यानंतर मग परत त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालायचं, म्हणजे ती व्यवस्थित धुतल्या जाईल. आणि त्याच्यावरती बरेच असे बारीक बारीक खूप सारे हे असतात. आता सध्या सीझन आहे त्याच्यामुळे एवढे राहत नाही, पण तरीही प्रिकॉशन घ्यायची. त्यानंतर गाजराची सालं काढून घ्यायची, बटाट्याची पण सालं काढून घेऊया. आणि या गाजराच्या पण आपल्याला मोठ्या मोठ्या फोडी तयार करायच्या आहे. तर पहिले असे कट मारून घ्यायचे. आणि बघू शकता मी अशा पद्धतीने याच्या फोडी तयार करते आहे. बटाट्याच्या पण आपल्याला त्याच पद्धतीने फोडी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी बटाटे छोटे आकाराचे आहे, त्याच्यामुळे एका याच्या फक्त 4च फोडी तयार केल्या. सिमला मिरचीला कट करायच्या आधीच धुवून घ्यायचं, नंतर पाण्यामध्ये नाही टाकायचं. आता हा बियाचा पोर्शन काढून घ्यायचा, आणि सिमलाचे पण आपल्याला मोठे मोठे पीस करायचे आहेत. तर सिमला मोठी असल्यामुळे परत हा एक कट मारून घेते. आणि सिमला जी आहे ना ती वेगळी ठेवायची. आपण गाजर, बटाटे आणि फ्लावर जे आहे ते मी एकत्र टाकली. टोमॅटो जे आहे ते रफली चॉप करून घ्यायचे, त्याची आपल्याला प्युरी बनवायची आहे. तर मिक्सरमध्ये मी याची प्युरी बनवून घेणार आहे. कांद्याला जे आहे ते आपल्याला फाईन चॉप करून घ्यायचं आहे, छान बारीक बारीक असे कापून घ्यायचे कांदे. आपले कांदे पण कापून झालेले आहे. ज्या भाज्या पाण्यात घालून घेतल्या ना तर त्यांना बाहेर काढून टाकायचं पाण्याचं, आणि त्याचं सगळं पाणी निथळू द्यायचं. भाजी आपण कुकरमध्ये करतोय तर सगळ्यात आधी तेल घालून घेऊया. तर या चमच्याने मी याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेते, म्हणजे जवळपास 6 टेबलस्पून हे तेल असेल. तेलाला गरम होऊ देऊया. आता हे 15 ते 16 काजू आहे, आणि हे काजू मी या तेलामध्ये टाकून घेते. आणि या काजूला आपण हलकंसं तळून घेऊ, तर थोडासा रंग त्याचा सोनेरी आला की आपण काढून घेऊ. काजू हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्याकडे असेल तर घाला, तरी चेंज म्हणून मुलांनाही आवडते म्हणून. आणि हे काजू झालेले आहे, आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता त्याच्यामध्ये आपण हे कापून घेतलेले कोबी, गाजर आणि बटाटे हे सोबत मी टाकून घेते. आणि याला पण आपण तेलामध्ये थोडं होऊ देऊ. तर हे थोडंसं हाय पॉवरवरतीच मी होऊ देते. याच्यामुळे काय होतं ना, एक भाजीची चव तर खूप छान येते. थोडीशी वेगळी भाजी म्हणजे काहीतरी स्पेशल कार्यक्रम आहे, आपल्याकडे सणवार आहे, कोणी आलं आहे, तर अशा पद्धतीने करून घेतली ना तर एक टेस्ट पण छान येते. त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा येतो आणि रिचनेस वाढतो भाजीचा.
आणि भाजी गलगल होत नाही। तुम्ही ह्या तिन्ही भाज्या वेगवेगळ्या तेलामध्ये परतवून घेऊ शकता, पण मी एकत्रच टाकले याच्यामुळे आपला वेळ पण सेव होतो आणि तिन्ही भाज्याला थोडाफार सारखा वेळ लागतो शिजायला, म्हणून मी ह्या सोबत टाकून कुकरमध्येच भाजी करणार आहे आणि याच कुकरमध्ये करणार आहे, त्याच्यामुळे आपलं भांडं पण एकाच भांड्यामध्ये आपली सगळी प्रोसिजर होणार आहे। आणि ह्या भाज्या इथे आपल्या परतवून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता या भाज्यांचा रंग चेंज झालेला आहे, हलक्याशा ह्या सॉफ्ट होऊन जातात। आता ह्या पण आपण ताटामध्ये काढून घेऊ, म्हणजे अगदी मी 2 ते 3 मिनिट याला परतवून घेतलेलं आहे। आता त्याच तेलामध्ये आपण ही सिमला टाकून घेऊ आणि या सिमलालाही आपल्याला त्याच पद्धतीने परतवून घ्यायचं। सिमला ना पटकन शिजून जाते त्याच्यामुळे त्याच्यासोबत ते टाकली मी नंतर टाकली, अगदी 1-2 मिनिट आपण याला परतवून घेऊ। याच्यामध्ये गॅसची फ्लेम जी आहे ना ती हायेस्ट ठेवायची, ह्या भाज्या हाय फ्लेमवरती आपण परतवून घेतल्या ना तर जास्त गलगल पण होत नाही आणि एक वेगळी टेस्ट येते त्याला त्याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता ही सिमला पण आपली छान परतवून झालेली आहे, ही पण आपण काढून घेऊया। इथे आपण त्याच तेलाचा वापर करतो आहे, इथे आपण दुसरं तेल घालणार नाही आहे। या तेजपत्त्याची पानं आहेत 3, छोटी मोठी आकाराची आहे ती मी घेऊन घेतलेली, तुमच्याकडे मोठे असेल तर अगदी 2 घेतले तरी चालेल। हा अगदी छोटासा कलमीचा तुकडा आहे अशा पद्धतीचा, आणि ही मोठी वेलची आहे किंवा काळी वेलची आहे ना ती, थोडीशी मी तिला फोडून घेतली। आता आपण त्याच्यामध्ये हा कांदा घालून घेऊया आणि या कांद्याला तांबूसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कांदा चांगला सोनेरी झाला की त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक आणि लसूण याची पेस्ट आहे, 1/4 स्पून आहे चांगला आपण भरून घेतलेला, आणि याचा एक कच्चा स्मेल जाईपर्यंत आपण या तेलामध्ये याला परतवून घेऊ। त्यानंतर एक मोठी ही हिरवी मिरची आहे, त्याच्याचे मी मोठे मोठे असे काप करून घेतलेले, याला पण आपण याच्यामध्ये थोडंसं होऊ देऊ। 2 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, याला मिक्स करून हलकसं तेलामध्ये होऊ देऊ। हे सगळी प्रोसेस ना लो टू मीडियम फ्लेमवरती करा कारण तेलाचं प्रमाण अगदी कमी आहे आपलं। नंतर 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरचीचं पावडर नॉर्मलवालं आहे आणि 1 चमचा काश्मीरी मिरचीचं पावडर रंगू शकतो। आणि आता आपण ही टोमॅटोची प्युरी याच्यामध्ये टाकून घेऊया। टोमॅटोच्या प्युरीला चांगलं आपल्याला याच्यामध्ये आता त्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे त्या प्युरीचा, तर हे आपण मसाला सगळा व्यवस्थित शिजू दे। आणि तुम्ही बघू शकता हे सगळे मसाले छान शिजले आहे, अगदी आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता चिपकत नाही आहे मसाला पर्यंत। आपल्याला हा मसाला याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे, बघू शकता त्यामध्ये ही छोटी वाटी, त्या वाटीभर मी पाणी घालून घेते कारण आपण ज्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी वगैरे काढली ना तर ते मिक्सरला बरंच लागलेलं होतं, मी त्याच्यामध्ये पाणी टाकून ते हे करून घेतलं। आता परत आपण हे मिक्स करून घेऊ, चवीनुसार मीठ घालून घेऊया, छोटा 1/2 चमचा मी टाकून घेतलेला। आणि आता ह्या तेलामध्ये परतवून घेतलेल्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊ। मी याच्यामध्ये सिमलाने टाकून घेतलेली, आता आपण हे मिक्स करून घेऊया। असं भाज्यांना ना 1 मिनिट आपण या मसाल्यामध्ये शिजवून घेऊ पाणी न घालता। आता हे 1 ते 1.5 मिनिटानंतर आपण सिमला घालून घेऊया कारण सिमला काय ना पटकन शिजते। तुम्ही बघू शकता मसाला किती मस्त कोट झालेला आहे आणि मसाल्याचा रंग बघा किती छान आलेला आहे। त्याच्यामध्ये पाणी घालून घ्या, तर या भाजीची जी ग्रेव्ही आहे अगदी दाटसरच असायला पाहिजे, म्हणजे पाणी टाकल्यानंतर परत याला मिक्स करून घ्यायचं। आणि आता याला झाकण लावून हा अगदी हाय फ्लेमवरती आपल्याला फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची आहे, जशी शिट्टी झाली आपल्याला गॅस बंद करून द्यायचा। कुकर आपला पूर्णपणे थंड झालेला आहे, आपण उघडून बघूया। येस, परफेक्ट, भाजीला छान तर्री आलेली आहे आपल्या, बघा मस्त, आणि रस्सा पण बघा किती छान झालेला आहे आणि मस्त सुगंध येतो आहे। आणि भाज्या बघा, अगदी आपल्या भाज्या किती छान शिजलेल्या आहे, अजिबात गलगल झालेली नाही आहे, इव्हन आपली सिमलासुद्धा गलगल झालेली नाही आहे, तर अगदी आपण परफेक्ट शिजवून घेतलेली आहे। 1 शिट्टी झाली हायवरती की ती भाजी अगदी परफेक्ट होते। आपली फ्लावर बघा ती पण मस्त शिजलेली आहे आणि रस्सा पण अगदी परफेक्ट झालेला आहे। ग्रेव्ही जी आहे आपल्या भाजीची, मी ते 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं, जवळपास 300 ml तो ग्लास होता, आणि इथे आपली मस्त भाजी तयार झालेली आहे। चला गरमागरम आपण सर्व करायला घेऊया। ही भाजी जी आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा, खरंच खूप छान भाजी बनते।
एकदम टेस्टी ही भाजी बनवते, आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.